आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. नुकत्याच 12वी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा मनामध्ये गोंधळ सुरू असतो की आता पुढे काय करायचं. तर त्यासाठी प्रत्येकाने आपापला विषय आपापले मार्ग निवडलेले असतात. पण याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, वैद्यक ज्यांना की खूप साऱ्या ग्रामीण भागामधील खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मी डॉक्टर व्हावं, खूप साऱ्या पालकांचंही स्वप्न असतं, तर ही ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे, याच्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण वेगवेगळ्या अँगलनी आज एका वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाबरोबर आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे डॉक्टर अनिरुद्ध यांचं. तर डॉक्टर अनिरुद्ध मेटकरी, तुम्हीच, मला असं वाटतं की तुम्हीच तुमची ओळख करून द्यावी. मी अनिरुद्ध मेटकरी, मी MBBS MD आहे. माझं शिक्षण परदेशात झालेलं आहे युक्रेनमध्ये आणि आत्ता सध्या मी दिल्लीमध्ये कार्यरत आहे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये. तर माझी अशी इच्छा होती की बऱ्याचशा आपल्या म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांची, सायन्सच्या विद्यार्थ्यांची अशी इच्छा असते की त्यांनी सुद्धा डॉक्टर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करावा. पण त्यांना बऱ्याचशा गोष्टींचं मार्गदर्शन मिळत नाही किंवा परीक्षा कशा आहेत, प्रवेश परीक्षेची प्रक्रिया काय आहे, यासाठी मी स्वतःहून काहीतरी म्हणजे शाईन मॅडमकडे आलो आणि त्यांनी या वज्रधारी न्यूजमार्फत मला ही संधी दिली आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता यावं यासाठी आमचा हा छोटासा उपक्रम आहे. तरी त्यांनी तुम्ही त्या संधीचं सोनं करून यावं ही माझी नम्रतेची विनंती आहे. तरी याच अनुषंगाने आज आपण 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा व त्याबाबतीचा असलेला गोंधळ, म्हणजे खूप वेळा असं होतं की आपण ग्रामीण भागांमध्ये राहतो आणि खूप साऱ्या प्रोसेस असतात याच्यामध्ये, तर त्याची माहिती नसते. तर आज आपल्याकडे डॉक्टर अनिरुद्ध याच्यासाठी आहेत की ही पूर्ण जी प्रोसेस आहे, प्रवेश प्रक्रिया किंवा अभ्यासाची तयारी, या सगळ्या विषयांवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुठून करायला विद्यार्थ्यांनी, जर एका खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींची तयारीची सुरुवात ही कुठून होते? आपण सुरुवातच जर करायची म्हटलं तर प्रथम आपल्याला ही गोष्ट माहीत पाहिजे की परीक्षा काय आणि या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी कोण आहे. तर या पात्रता या परीक्षेसाठी आहे की 11वी 12वी सायन्सचे विद्यार्थी, आणि फक्त सायन्सचे विद्यार्थी असू शकत नाहीत. आपल्याला माहीत आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच की 12वी सायन्स नंतर देयर आर टू इमर्जिंग ब्रांचेस, एक तर इंजिनिअरिंग असते आणि एक वैद्यकीय परीक्षा असते. तर आपण आज स्पेसिफिकली वैद्यकीय परीक्षेबाबत बोलणार आहोत. तर या परीक्षेसाठी तुम्हाला PCB हा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप असणं कंपल्सरी आहे. कारण द कणा आपण जर म्हटलं, वैद्यकीय क्षेत्राचा कणा म्हटलं तर बायोलॉजी आहे, आणि जर फिजिक्स केमिस्ट्री इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय दोन्ही क्षेत्रामध्ये हे सुद्धा लागतं. तर असं आहे की 12वीचे विद्यार्थी जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप बिहार करतात ते विद्यार्थी या परीक्षेसाठी अपेअर होऊ शकतात. म्हणजे याची सुरुवात 12वीला तुमचे सब्जेक्ट निवड असते, तिथून याची सुरुवात होते. 11वीला आपण म्हणू शकतो, कारण 9वी नंतर आपण सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या 3 फॅकल्टीपैकी एक फॅकल्टी चूज करतो, राईट. म्हणजे पहिली पात्रता आहे की PCB असणं, PCB ग्रुप असणं आवश्यक आहे या गोष्टीसाठी. अच्छा, याच्यानंतर दुसरी स्टेप काय येते? दुसरी स्टेप ही आहे की आता आपण जर बघितलं या एक्झामची आपण हिस्ट्री बघितली तर 2012 जर मी ज्यावेळी मी अपेअर झालो या एक्झामसाठी त्यावेळी या परीक्षेचं नाव आहे की नीट. आत्ता जी करंट जी एक्झाम आहे ती नीट आहे, नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रान्स टेस्ट असं या परीक्षेचं नाव आहे. 2012 प्रत्येक स्टेट म्हणजे प्रत्येक राज्य आपापली परीक्षा कंडक्ट करायचं. जसं महाराष्ट्रासाठी होती ती महाराष्ट्र CET होती, MST CET ती परीक्षा होती. 300 मार्काची 100 मार्काचं बायोलॉजी, 200 मार्क्सची परीक्षा होती. 100 मार्क्स बायोलॉजी, 50 मार्क्स केमिस्ट्री आणि 50 मार्क्स फिजिक्सचे होते. तर 2012 नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा फॅमिली जे आपले हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचे डिपार्टमेंट आहे त्यांनी ही परीक्षा नीट म्हणून कन्वर्ट केली. नीट म्हणून का कन्वर्ट केली तर पहिल्यांदा ऑल इंडिया लेवलला एक एक्झाम होती, त्याचं नाव होतं AIPMT, ऑल इंडिया पॅरामेडिकल टेस्ट. तर त्यांनी ऑल इंडिया पॅरामेडिकल टेस्ट ही पुढील ऍडव्हान्स एक्झाम म्हणजे ऍडव्हान्स त्याचं घेतलं, त्याचं नाव त्यांनी दिलं की नीट. हां, नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रान्स टेस्ट आहे.
तर ही एक्झाम कंडक्ट कोण करतं तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी ओके जी आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक्झाम कंडक्ट करते. प्रिव्हियसली ही एक्झाम कंडक्ट केली जात होती सी बी एस ई बोर्डकडून, आता ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते आणि टोटल ही एक्झाम अंडर येते फॅमिली अँड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नीट एक्झाम. राईट, नीट एक्झाम नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रान्स टेस्ट ही मेडिकलसाठी एक्झाम आहे. ती आपली फॅमिली म्हणजे विद्यार्थ्यांना नीट एक्झाम द्यावी लागते. ही एक्झाम कंपल्सरीच आहे. अच्छा, नीट एक्झाम तर मुलांना द्यायची आहे, पण आपण परत विषयाला येऊ की या सगळ्या विषयांचा अभ्यास याची तयारी कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी करायला हवी. ओके, ज्यावेळी तयारीचा विषय येतो त्यावेळी अभ्यासाचा विषय येतो ऑफकोर्स. तर अभ्यासासाठी नीट एक्झाम्स जर आपण NTA.ac.in ही वेबसाईट आहे त्यांची, जे एक्झामसाठी रजिस्ट्रेशन होतं ऑलरेडी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं होतं 2 डिसेंबरला. ओके, त्यांनी फॉर्म ओपन केले होते ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशन फॉर्म आणि त्याचं 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दॅट वॉज द क्लोजिंग डेट. क्लोजिंग डेट होती 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर केले दॅट वेल अँड गुड आहे. जे आता नवीन विद्यार्थी आहेत ते काही रजिस्टर करू शकत नाही कारण ऑलरेडी क्लोज झालेले आहे 9 फेब्रुवारीपर्यंत ही डेट. त्यांचं 27 मार्चला त्यांचं ॲडमिट कार्ड येईल आणि 3 मेला ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. म्हणजे 3 मेला एक्झाम, म्हणजे एक्झाम डेट इज अ 3rd of May. ओके, म्हणजे अर्थातच अजून नीट एक्झामसाठी विद्यार्थ्यांना तयारीसाठी 2 महिने आहेत. तर डॉक्टर अनिरुद्ध, तुम्ही या 2 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे याच्यासाठी काय मार्गदर्शन करा? परीक्षेच्या तयारीसाठी पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप जाणून घेणं फार गरजेचं आहे. परीक्षेचं स्वरूप असं आहे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही सब्जेक्टचे मिळून टोटल 720 मार्क्सची परीक्षा असते. 720 मार्क्स आपण जर गुणवाईज म्हणजे डिवाईड केला, अकॉर्डिंग टू मार्क्स जर डिवाईड केले 3 सब्जेक्ट, आपण ज्यावेळी बायोलॉजीचा विचार करतो त्यामध्ये झुओलॉजी अँड बॉटनी 2 डिवायडेड सब्जेक्ट असतात. राईट राईट, अँड फिजिक्स अँड केमिस्ट्री तसं टोटल 4 सब्जेक्ट झाले. ईच लाईक ईच पार्ट म्हणजे प्रत्येक पार्ट हा 45-45 मार्काचा असतो. म्हणजे टोटल क्वेश्चन झाले यांचे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. 180 क्वेश्चन्स. ओके, 180 क्वेश्चन्सची टोटली परीक्षा असते आणि एका बरोबर उत्तरासाठी 4 मार्क्स असतात. ओके, एका बरोबर उत्तरासाठी 4 मार्क असतात आणि जर 1 उत्तर चुकलं तर 1 मार्क मायनस होतो. म्हणजे 25% रिडक्शन आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे, पण निगेटिव्ह मार्किंग एवढं नाही जेवढं म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतात. जर तुम्ही 1 क्वेश्चन बरोबर केला तर तुमचे 4 मार्क्स येणार आहेत, पण जर 1 क्वेश्चन चुकीचं केलं तर त्यातला 1 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला टोटल मार्कमधून 1 मार्क वजा होणार आहे. असं या परीक्षेचं स्वरूप आहे. यासाठी आता तुम्हाला म्हणजे बायोलॉजीला त्यांनी जास्त वेटेज दिलेलं आहे. टोटल म्हणजे बायोलॉजीचे आपण बघितले क्वेश्चन तर टोटल 90 क्वेश्चन्स आहेत. 360 मार्क्स जे आहेत बायोलॉजीचे आहेत आणि 180 180. ओके, हे बाकीचे 360 जे मार्क्स आहेत ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठीचे आहेत. म्हणजे टोटल 720 मार्काची ही एक्झाम आहे. आता या एक्झामची तयारी करण्यासाठी नीटने म्हणजे NTA जे आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या वेबसाईटवरती सरळ सरळ दिलेलं आहे की 11वी आणि 12वीचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे असतील ते तुम्ही ते त्यांनी विचारले जाणार आहेत. त्याची कन्सेप्च्युअल तयारी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. कन्सेप्च्युअल म्हणजे की असं काय काय विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की म्हणजे जे काय असेल ते पाठ्यपुस्तकातीलच क्वेश्चन असतील, पण आपण असं ऑलवेज म्हणतो की रीड इन बिटवीन द लाईन्स, म्हणजे 2 लाईनच्या मध्ये कन्सेप्ट असते. ज्यावेळी आपण कन्सेप्टचा विचार करतो त्यावेळी 2 लाईनच्या मध्ये काय आहे, म्हणजे जो गाभा असतो म्हणजे कन्सेप्ट जे असतं म्हणजे ज्या ह्याच्यावरती पूर्ण टॉपिक किंवा पूर्ण ही त्यांची आपण जे म्हणतो टॉपिक जो असतो रिलेटेड असतो त्या कन्सेप्टच्या बाबत आपण हे करतो. म्हणजे विद्यार्थ्यांना सेलपासून सिंगल सेलपासून म्हणजे पेशीपासून ते ऑर्गॅनिझम किंवा सिस्टमपर्यंत या सगळ्या गोष्टींचं माहिती पाहिजे. त्यावेळी तुम्ही ते क्वेश्चन इझिली टॅकल करू शकता. म्हणजे असं नाही की वरच्यावरती अभ्यास केला किंवा कारण जे एक्झाम आहे ती सब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे MCQ 4 मार्क्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलं 1 क्वेश्चन 4 मार्क्स आहे म्हणजे MCQ आहे. तुम्हाला 1 क्वेश्चन दिलं जातील त्याचा 4 मार्क म्हणजे 4 ऑप्शन्स असतील, त्यापैकी तुम्हाला 1 क्वेश्चन म्हणजे 1 आन्सर चूज करायचा आहे.
त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक स्टडी थोडक्यात की जो काही अभ्यास करायचा तो पाठ्यपुस्तकातच करायचा, पण मी तुम्हाला असं विचारत की अशी एखादी ट्रिक्स तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकाल अभ्यासासाठी काही? ट्रिक्स हेच आहे की थेअरी थरोली वाचली पाहिजे विद्यार्थ्यांनी, म्हणजे पाठ्यपुस्तकातील जी थेअरी आहे ती थरोली वाचली पाहिजे. आणि एम सी क्यू जर स्वतः प्रिपेअर करता आले त्यावरती तुम्ही स्वतःच्या म्हणजे बुद्धीने जर प्रिपेअर केले, ते मार्केटमध्ये यासाठी भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत, भरपूर कोचिंग्स किंवा ऑनलाईन टेस्टसुद्धा उपलब्ध आहेत. पण तुम्ही जर स्वतः क्वेश्चन जर तयार करत असाल तर तुम्हाला इझी थिंग असं क्लिअर होऊन जाईल. हे म्हणजे स्वतःच्या अभ्यासावरती किंवा स्वतःच्या ह्याच्यावरती तुम्ही इझिली कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही मार्केटमध्ये कोणतेही बुक वापरू शकता किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, मार्केटमध्ये भरपूर भेटतील तुम्हाला. याचबरोबर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केलेला असतो पण ऐनवेळी काहीतरी मिस्टेक होते किंवा परीक्षेत जो गोंधळ होतो. विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध. नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तू पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा एसटी स्टँड शेजारी गाळा नंबर 8 विटा. तो गोंधळ टाळण्यासाठी तुम्हाला काय सांगायचं विद्यार्थ्यांना? परीक्षेत गोंधळ टाळण्यासाठी किंवा आपण असं म्हणूयात की निगेटिव्ह मार्किंग नाही झालं पाहिजे, जास्तीत जास्त कमी प्रमाणात झालं पाहिजे, याच्यासाठी परीक्षेला कशा पद्धतीने मुलांनी सामोरं जायला हवं? परीक्षेला सामोरं जाताना पहिल्यांदा सेल्फ कॉन्फिडन्स फार इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्सनी ज्यावेळी परीक्षेला कोणतेही उतरता त्यावेळी ऑलरेडी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. पण ज्यावेळी तुम्ही ऑन द दॅट डेस्क म्हणजे एक्झामच्या डेस्कवरती असता, ज्यावेळी तुमच्यासमोर पेपर असतो, ज्यावेळी तुम्ही म्हणजे कम्प्युटर स्क्रीनवरती क्वेश्चन बघता, क्वेश्चन कधीही दोन वेळा वाचला पाहिजे. ओके, 3 तासाचा वेळ आहे पण तेवढा पुरेसा टाईम असतो की एक क्वेश्चन तुम्ही 2 वेळा इझिली वाचू शकता. कारण मुलं मिस्टेक कुठं करतात, कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि मुलं इझिली मिस्टेक करतात की क्वेश्चन वरती वरती वाचतात. आणि बरेचसे मुलं बराचसा सराव केल्यामुळे ऑप्शन्स फार फॅमिलियर असतात, म्हणजे सारखे सेम ऑप्शन वाटणारे फार असतात, त्यामुळे ते म्हणजे क्वेश्चन वरच्यावर वाचून इझिली म्हणजे एक क्वेश्चन ऑप्शन दिसला त्याला टिक करून लगेच पुढे जातात. असं न करता क्वेश्चन समजून घेतला पाहिजे पहिल्यांदा, म्हणजे तो 2 वेळा क्वेश्चन वाचावं लागतो. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन समजता देन त्यांना समजलं पाहिजे की व्हॉट एक्झामिनर वॉन्ट एक्झॅक्टली, म्हणजे एक्झामिनरला काय विचारायचं आहे, व्हॉट यू एक्सपेक्ट. मग त्यानंतर तुम्ही अप्रोच कराल. आणि कधीही अप्रोच करताना अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी की 2 जे ऑप्शन्स असतात ते इझिली एक्सक्लूड होऊन जातात, म्हणजे ते बिलकुल रिलेटेड नसतात त्या टॉपिकशी किंवा त्या क्वेश्चनशी, त्यामुळे तुम्ही एक्सक्लुडिंग पद्धत वापरली पाहिजे. ते जे दोन ऑप्शन आहेत ते तुम्ही पहिल्यांदाच एक्सक्लूड करून टाका. ते एक्सक्लुजन तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन पूर्णपणे समजले नाही. आणि राहिलेल्या 2 ऑप्शनमध्ये मग तुम्ही ते तुमच्या नॉलेजवरती डिपेंड आहे, तुम्ही किती कन्सेप्च्युअल क्लिअर आहात त्या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही यू विल गो फॉर द राईट आन्सर. याच्यानंतर झालं की याच्यानंतर निकालावरती आपण घेऊयात की जर परीक्षा झाली त्याच्यानंतर निकाल कशा पद्धतीने लागतो आणि याच्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी ॲडमिशन प्रोसिजर ही कशा पद्धतीचे असते? नीट, ज्यावेळी आपण नीटबद्दल बोलतो त्यावेळी आपण मेडिकल फील्डबद्दल किंवा वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलतो. आज ही एक्झाम एवढी कंपल्सरी झालेली आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये 2 येतात, एक तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आर देअर इन म्हणजे आपण महाराष्ट्रापुरता किंवा इंडिया आता ओव्हरऑल कारण ही नॅशनल लेवलला कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे. आपण जर इंडियाचा विचार केला तर देअर आर टोटल 66,000 MBBS सीट्स जस्ट फॉर MBBS, म्हणजे MBBSच्या फक्त 66,000 सीट्स आहेत, BDSच्या 30,000 सीट्स आहेत. मी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही इन्क्लूड करून बोलतो आहे. ओके, म्हणजे 98,000 सीटसाठी गव्हर्नमेंट सीटसाठी आणि प्रायव्हेट सीटसाठी एक्झाम कंडक्ट केली जाते. यावेळी असं असायचं की म्हणजे ज्यावेळी आपण महाराष्ट्र सिटी किंवा स्टेट त्यावेळी म्हणजे असं कंपल्शन नव्हतं, म्हणजे त्यावेळी प्रायव्हेट म्हणजे डोनेशन वगैरे या सगळ्या गोष्टी होत होत्या, त्यामुळं म्हणजे ज्यावेळी गव्हर्नमेंटमध्ये मिळत होतं ॲडमिशन त्यावेळी स्टुडंट्स हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकत होते, म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस. आजपर्यंत तुम्ही इतक्या वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत तो तुमचा अनुभव काय की आपण जर प्रॅक्टिकली बघितलं ॲक्च्युली किती मुलं नीटसाठी अपिअर करतात आणि ॲक्च्युली किती मुलांना ॲडमिशन मिळतं हा आकडा काय आहे? हे आपण आकडा जर लास्ट इयरचा मी आता डेटा बघितला, लास्ट इयरचा डेटा ज्यावेळी बघतो देर आर टोटल 12 लाख स्टुडंट्स ज्यांनी सबमिशन केलं होतं, ॲप्लिकेशन फॉर्म दिलं होतं 12 लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन दिलं होतं आणि त्यातले 7 लाख विद्यार्थी म्हणजे क्वालिफाय झाले. देर इज अ डिफरन्स बिटवीन सिलेक्शन अँड क्वालिफाय. ओके, असं असतं की क्वालिफाय होणं म्हणजे काय असतं की आता मी तुम्हाला सांगितलं की 720 मार्काची ही परीक्षा आहे, 720 मार्कापैकी 50% जर असतील तुम्हाला
निगेटिव्ह मार्किंग आहे ओके ज्यावेळी या एक्झामचा टोटल ओव्हरऑल रिझल्ट येतो आणि जो तुम्ही त्या एक्झामचा टॉपर असतो त्या टॉपरच्या मार्क नंतर ते 15% एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी कॅल्क्युलेट करते. यासाठी उदाहरण देण्यासाठी मी हे सांगतो की लास्ट इयरचा जो पर्सेंटाईल होता अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी होता 133 होता. जर तुम्हाला 133 पेक्षा जास्त मार्क असतील म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरी वी आर टॉकिंग अबाउट ओपन जनरल कॅटेगरी ओके सो 133 पेक्षा जर तुम्हाला मार्क जास्त असतील तर तुम्ही यू विल गो फॉर द ॲडमिशन म्हणजे ते मग प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असू दे. पण मी आता बोलताना थांबलो की या एक्झाम हे एक्झाम इम्पॉर्टंट का आहे कारण आता असं आहे की जर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय नाही झाला ना जर क्वालिफाईज नाही झाला तर यू विल नॉट हॅव एनी फ्युचर. म्हणजे तुम्ही प्रायव्हेटमध्ये MBBS कोणते गव्हर्नमेंट तर सोडाच पण प्रायव्हेटमध्येही कुठे जाऊ शकत नाही नॉट फॉर BMS नॉट फॉर BHMS नॉट फॉर BUMS ओके इव्हन फॉर थोडक्यात वैद्यकीय क्षेत्रातली कुठलीही पदवी घेण्यासाठी नीट क्वालिफाय नीट मस्ट आहे क्वालिफाय. इव्हन अब्रॉड स्टडी म्हणजे अब्रॉड फॉरेनला जे विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा म्हणजे बिफोर 2 इयर्स असं नव्हतं की म्हणजे जे विद्यार्थी बाहेर चालले त्यांना नीट कंपल्सरी नव्हती पण लास्ट 2 इयर्समध्ये त्यांना सुद्धा ही एक्झाम कंपल्सरी केलेली आहे जे फॉरेनमध्ये MBBS करतात. जसं की मी युक्रेनमध्ये गेलो ओके युक्रेनमध्ये माझं MBBS झाले त्यावेळी म्हणजे आम्हाला असं आहे महाराष्ट्र CUET असं कोणतंही कंपल्शन नव्हतं पण आता जर तुम्हाला बाहेर जरी जायचं असेल तर तुम्हाला ही नीटची एक्झाम क्वालिफाय करणं तरी गरजेचं आहे. तर आपण आता प्रवेश प्रक्रियेवरती येऊयात की आपल्याकडे भारतामध्ये जी प्रवेश प्रक्रिया चालते आणि बाहेरच्या देशांमध्ये चालते आपण या गोष्टींवरती येऊयात की कशा पद्धतीची प्रवेश प्रक्रिया असते. प्रवेश प्रक्रियेबद्दल ज्यावेळी आपण बोलतो ज्यावेळी भारतातल्या प्रवेश प्रक्रियेचा आपण विचार करतो ज्यावेळी याचा ओव्हरऑल रिझल्ट आय थिंक 4th of June काहीतरी रिझल्ट डेट आहे 4 जूनला रिझल्ट डिक्लेअर होईल यांचा. डिक्लेअर झाल्यानंतर जी एंट्री आहे ती ऑनलाईन आता काउन्सिलिंग चालू झालेली आहे ओके ज्यावेळी तुम्ही काउन्सिलिंग फॉर्म भरता इफ यू आर क्वालिफाईड द एक्झाम म्हणजे 15% जास्त मार्क असतील तर तुम्ही यू आर एलिजिबल फॉर म्हणजे तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. ज्यावेळी काउन्सिलिंग करता त्यावेळी ते व्हेरियस कॉलेज म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग होतं ते फक्त महाराष्ट्रापुरतं नो डाऊट म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल ज्या स्टेटमध्ये स्टेट कोटा तुम्हाला 100% लागू होणार पण तुम्हाला ऑल इंडिया लेवलच्या काउन्सिलिंगमधूनच पार्टिसिपेट करावं लागणार आहे त्या प्रक्रियेसाठी. आणि जर आपण अब्रॉडची प्रक्रिया बघितली तर जर तुम्ही क्वालिफाय असाल तर म्हणजे आपली भरपूर ज्या म्हणजे हे आहेत म्हणजे कन्सल्टन्सी आहेत ज्या म्हणजे व्हॅलिड आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघून आणि निरखून घ्यावी लागते जे म्हणजे प्रॉपर म्हणजे युनिव्हर्सिटीशी डिरेक्टली हे आहेत लिंक आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मला असं विचारायचं की बोर्ड परीक्षा आणि या नीट एक्झाम याच्यामध्ये काही साम्य आहे किंवा कशा पद्धतीने हे घेतलं जातं. बिलकुल म्हणजे साम्य एक बेसिक डिफरन्स आहे बोर्ड आणि याच्यामध्ये. बोर्ड परीक्षा ही सब्जेक्टिव्ह असते म्हणजे तुम्हाला ब्रीफमध्ये आन्सर लिहावे लागतात बोर्ड परीक्षेमध्ये प्लस बोर्ड एक्झाम बरोबर तुम्ही प्रॅक्टिकल सुद्धा देऊ शकता. राईट ही एक्झाम अशी आहे की टेस्टिंग असल्यामुळं यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत हे सब्जेक्टिव्ह नाही ऑब्जेक्टिव्ह आहे MCQ आहे यामध्ये. पण लिंक काय हे फार गरजेचं आहे कारण याचा टोटली आपण म्हणतो की ऑब्जेक्टिव्हमध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या बुद्धीचा कस लागतो कारण ज्यावेळी तुम्ही बोर्ड परीक्षेसाठी सिलेबस वाचता याचा अर्थ तुम्ही पाठ्यपुस्तक वाचता राईट आणि ते जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे फ्रेम होणार आहे तुमच्या नीट एक्झामसाठी ते तुमच्या पाठ्यपुस्तकातूनच होणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं हे असतं की नाही बोर्ड एक्झाम इज जस्ट हे आहे किंवा म्हणजे दुर्लक्ष करतात मुलं आणि म्हणजे फक्त या परीक्षेसाठी तयारी करू पण याचा नुकसान ही आहे की बरेचसे विद्यार्थी किंवा असे म्हणजे आम्ही बघतो ज्यावेळी की या याच्यामध्ये स्कोर चांगला झालेला असतो बऱ्यापैकी स्कोर झालेला असतो पण बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला 50% लावणं फार गरजेचं आहे 50% जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 50 म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या सब्जेक्ट्समध्ये जर तुम्हाला 50% कमी मार्क असतील भले तुम्ही या एक्झाममध्ये टॉप जरी केलं तरी तुमची तिथं व्हॅल्यू झिरो आहे तुम्ही कुठेही पार्टिसिपेट होऊ शकत नाही. यासाठी बोर्ड एक्झाम ही इक्वली इम्पॉर्टंट आहे या एक्झामसाठी कारण दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून या तुम्ही एक्झामला अपिअर व्हायचं आहे. जसं की मगाशी आपण बोललो की 4 जूनला या नीट एक्झामचा रिझल्ट असेल तर काही लोकांना कमी गुण मिळाले ते डिस्क्वालिफाय झाले तर त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन काय आहे का त्यांना परत परीक्षा द्यायला पाहिजे एक्झाम काय करायला हवं त्यांनी आहे म्हणजे असं आहे की ज्यावेळी म्हणजे बरेचसे विद्यार्थी गुण कमी मिळतात महाराष्ट्रामध्ये तरी ट्रेंड कमी आहे की बरेचसे विद्यार्थी रिपीटसाठी जातात
म्हणजे असं जातात असं मी काय पाहिलं नाही. महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंड फार कमी आहे, पण ज्यावेळी आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये मी बघतो की बिहार किंवा यू पीचे विद्यार्थी जे आहेत ते दोन तीन अटेम्प्ट म्हणजे दे कॅन ट्राय म्हणजे रिपीट करतात ते. पण त्यासाठी विद्यार्थ्याच्या मनाची तयारी आणि पॅरेंटच्या मनाची तयारी असणं फार गरजेचं आहे. कारण असं आहे की रिपीटमध्ये म्हणजे दोन चान्स आहेत, म्हणजे ते रिस्कच आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास असेल तर यू विल गो फॉर रिपीट. एक कोचिंग सेंटर आहे, भरपूर कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, किंवा ऑनलाईन मटेरियलसुद्धा अवेलेबल आहे या परीक्षेसाठी. त्याचं तुम्ही युटिलाइज करून जर तुम्ही रिपीट केलं, व्यवस्थित टाईम टेबल करून जर अभ्यास केला तर नो डाऊट यू विल गेट इन इन सेकंड अटेम्प्ट ऑल्सो. पण त्यासाठी तुमच्या मनाची तयारी आणि जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे, तरच तुम्ही ती रिस्क घ्यावी असं माझा सल्ला आहे. नुकतीच 12वी बोर्डाची परीक्षा संपली आहे, मुलं नीटसाठी प्रिपेअर करत आहेत, तर या मुलांना तुम्ही शेवटी काय ऍडवाइस देणार आहात? 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं जे झालेली परीक्षा आहे त्याचं कोणतंही टेन्शन न घेता आता फक्त आणि फक्त नीटवरती फोकस करावा. विद्यार्थ्यांनी एम सी क्यू भरपूर सोडवावेत, सराव करावा, आणि जेवढ्या गोष्टी नवीन नवीन बघता येतील तेवढ्या बघाव्या. पण शेवटच्या एका महिन्यामध्ये रिव्हिजन करावे प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक सब्जेक्टचे, कारण मल्टिपल रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. तर डॉक्टर अनिरुद्ध, तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आला आणि नीटबद्दल विद्यार्थ्यांना खूप वेगवेगळ्या विषयाने वेगवेगळ्या अँगलने मार्गदर्शन केलं, तर खूप साऱ्या पालकांच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन झालं असेल. पण आणखी नाही काय की अजूनही तुमच्या मनामध्ये नीट अभ्यासविषयी, परीक्षा प्रक्रियेविषयी काही गोंधळ असेल, काही डाऊट असेल, तर तुम्ही डॉक्टर अनिरुद्ध यांना डिरेक्टली फोन करून विचारू शकता किंवा तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता. तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे 8 9 2 9 4 8 1 7 9 2.